ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाला कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सुरुवात करण्यात आली आहे। येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे। पावसाळ्यात कल्याण ग्रामीण भागातील एमआयडीसी निवासी भागात नाले तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते, रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर आज युवासेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसरातील नाले सफाईच्या कामाची पाहणी केली। यावेळी महापालिकेचे अधिकारी माजी नगरसेविका पूजा म्हात्रे तसेच योगेश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी देखील उपस्थित होते। यावेळी दीपेश म्हात्रे यांनी एमआयडीसी परिसरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, पुन्हा 2 दिवसात पूर्ण नालेसफाईच्या कामाची पाहणी करणार आहे, या परिसरातील नालेसफाईमध्ये निष्काळजीपणा केला तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे। आज आमचे नगरसेवक योगेशजी म्हात्रे आमच्या पूजाताई यांच्या प्रभागामध्ये काही दिवसापासून अनेक तक्रारी होत्या की नालेसफाई होत नाही आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली पाहिजे, लोकांच्या घरांमध्ये गेल्या वर्षी पाणी भरलं होतं, त्यासाठी आपण नालेसफाईचं काम तातडीने करण्यासाठी अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना घेऊन आज इथे नाल्यांची पाहणी केलेली आहे। नागरिक देखील आपल्यासोबत बरेचसे नागरिक देखील आहेत। इथे एमआयडीसीमध्ये नाल्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तातडीने नालेसफाई करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे, नाहीतर त्या कंत्राटदारावरती कडक कारवाई करण्याचा इशारा देखील आम्ही त्यांना दिलेला आहे। नागरिकांना घेऊन आम्ही नालेसफाई आज पाहणी केलेली आहे आणि परत 2 दिवसांनी आम्ही पाहणी करणार आहोत की या कामाचा आम्ही केलेल्या सूचनांचा पालन झालंय किंवा नाही। आपण सुरू केले सगळ्याकडे, इथेही सुरू झाली आहे, आज 30-40 माणसं आहेत, पण काही सूचना आम्ही त्यांना केलेल्या आहेत, ज्याच्यानी अभिनव शाळेचा नाला असेल, कावेरीचा नाला असेल व पीएनटी कॉलनी असेल किंवा नांदिवली मठाचे इथले नाले असतील, हे शहरातलं पाणी बाहेर नेणारे मुख्य नाले आहेत, यांची जर सफाई झाली नाही तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ज्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरू शकतं, त्याच्यासाठी आपण ही पाणी करतोय की मोठे नाले लवकरात लवकर साफ झाले तर आतले नाले साफ करताना जास्त वेळ लागणार नाही। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।